Good morning, students. In the last lecture, we already studied the photoperiodism. So now we are going to study the molecular basis or the real reason for this phytochroma. The real reason for this photoperiodism. आज अपन या लेक्चर मध्ये ये फोटोपीरियोडिझम चे बेसिक रीजन काय आहे ते रीजन अपन या लेक्चर मध्ये अभ्यास करणार आहे. ओके, त्याचे मेन रीजन म्हणजे इथे एक पर्टिक्युलर पिगमेंट आहे प्लांट मध्ये, दॅट पिगमेंट इज नोन एज अ फायटोक्रोम. फायटो मीन्स लीफ प्लांट ऑर इट इज कॉल्ड प्लांट अँड क्रोम मीन्स पिगमेंट. सो फायटोक्रोम, दिस फायटोक्रोम इज रेस्पॉन्सिबल फॉर द फोटोपिरियोडिझम. सो लेट अस स्टडी अबाउट दिस फायटोक्रोम. सो वॉट इज द वर्ड मीनिंग फायटो? फायटो मीन्स phyto means plant, okay, and chrome means pigment. Chrome is a color asa hai, actually chrome here it means pigment. So this phytochrome is actually responsible for the photoperiodism. So who discovered this phenomena and this base or the phytochrome and how it work, we can study something detail about this one. Okay, two scientists, that is Hendricks and the Borthwick, those scientists are Hendrick. Hendrick and Borthwick. Okay, in the year 1952. 1952. So, and these two scientists observed flowering in the short day plant. So, flowering in short day plant, SDP, short day plant. Upon already abhyas kelela ahe, short day plant la short day lagnar hai and long night lagnar hai. And dusre ke point apan abhyas kele, a long night madhe apan jar te udbatti lavle kiwa टॉर्च लावले किंवा ते एखादा बल्ब लावले तरी सुद्धा उदबत्तीमध्ये सुद्धा हे लाईटमध्ये सुद्धा त्याला ते इफेक्ट होतो. दॅट इज अ फ्लॅश ऑफ लाईट म्हणतो आपण. सर ते फ्लॅश ऑफ लाईट जर दिले नाईटमध्ये त्याला फुल लागणार नाही. ओके, सो दॅट इज द नेचर ऑफ द शॉर्ट डे प्लांट इट इनहिबिटिंग. सर सो फ्लॉवरिंग इन शॉर्ट डे प्लांट इज इनहिबिटेड इफ डार्क पीरियड इज इंटरप्टेड बाय फ्लॅश ऑफ रेड लाईट. सर काय म्हटलं त्याने, रेड लाईट जर आपण इंड्यूस केले, रेड लाईट जर पास केले, रेड लाईट जे वेव्ह लेंथ आहे ना, त्याचे वेव्ह लेंथ नियर अबाउट 660 नॅनोमीटर आहे. 660 नॅनोमीटर. सर ह्या लाईट आपण जर रात्रीच्या वेळेला म्हणजे लॉंग नाईटमध्ये जर आपण फ्लॅश केले त्याला फ्लॉवर येणार नाही. सर आणि त्यांचे ऑब्झर्वेशन बघा, इफ इट इज फॉलोड बाय, म्हणजे रेड लाईट आपण पास केले आणि दॅट फॉलोड बाय फार रेड लाईट. सर दुसरे एक लाईट आहे फार रेड लाईट. फार रेड लाईट हे फार रेड लाईट आपण याच्या नंतर म्हणजे 660 नॅनोमीटर आहे त्याचे रेड लाईट, त्यानंतर आपण जर फार रेड लाईट जर पास केले, फार रेड लाईटचं वेव्ह लेंथ आहे 730 नॅनोमीटर. 730 नॅनोमीटर हे लाईट जर पास केले देन शॉर्ट डे प्लांट विल फ्लॉवर, म्हणजे शॉर्ट डे प्लांट फ्लॉवर देणारच आहे. म्हणजे ऑब्झर्वेशन बघा, हेन्ड्रिक यांनी बोर्थविक काय म्हटलंय, शॉर्ट डे प्लांटमध्ये रात्रीच्या वेळा म्हणजे ते लॉंग नाईटमध्ये आपण जर रेड लाईट पास केले 660 नॅनोमीटरचे आणि त्याच्या पाठोपाठ जर फार रेड लाईट 730 नॅनोमीटरचे जर लाईट जर पास केले त्याला फ्लॉवर होणारच आहे. शॉर्ट डे प्लांट विल फ्लॉवर हा त्यांचे ऑब्झर्वेशन आहे. फ्लॉवर हे ऑब्झर्वेशनमधून त्यांनी कन्क्लूड केलं, म्हणजे निकर्षमध्ये आले, कन्क्लूडेड दॅट सम पिगमेंट सिस्टम इन प्लांट रिसीव द फोटो पिरियोडिक स्टिम्युलस. सम पिगमेंट, सर त्यांचे कन्क्लुशन काय बघा, सम पिगमेंट इन द प्लांट, पिगमेंट म्हणजे रंग, पिगमेंट इन प्लांट रिसीव, इन प्लांट रिसीव फोटो पिरियड, रिसीव फोटो पिरियड. फोटो पिरियड रिसीव करणार आहे असं त्यांचं लक्षात आलं. स्टिम्युल फोटो पिरियड स्टिम्युलस इज रिसीव्हड बाय सम पिगमेंट. सर आता हा पिगमेंट काय आहे, दिस पिगमेंट इज नॉन एज व्हॉट इज दॅट पिगमेंट इज कॉल्ड फोटो फायटोक्रोम. दॅट पिगमेंट इज कॉल्ड फायटोक्रोम. सर असं त्यांच्या लक्षात आले.
ओके फाइटोक्रोम. आता हा फाइटोक्रोम नेमकं काय आहे? दिस फाइटोक्रोम इज ॲक्च्युली मेड अप ऑफ द प्रोटीन. सो वी कॅन से दॅट इट इज अ प्रोटीनेशियस. प्रोटीनेशियस प्रोटीनपासून तयार झाले प्रोटीनेशियस ओके पिगमेंट दॅट एक्सिस्टेड. दिस प्रोटीनेशियस पिगमेंट एक्सिस्टेड इन टू फॉर्म्स. दोन फॉर्ममध्ये आहे. एक रेड सॉरी इट्स अ रेड रेड पिगमेंट. त्यासाठी आपण पी आणि स्मॉल आर वापरायचं म्हणजे रेड पिगमेंट. आणि फार रेड हे दोन पद्धतीचं आहे. फार रेड पिगमेंट रेड लाईट ऍब्सॉर्ब करून घेण्यासाठी म्हणजे पी एफ आर फार रेड सर. असं दोन टाईप हे पिगमेंट आहे असं लक्षात आले. म्हणजे 760 नॅनोमायक्रॉन नॅनोमीटर पास केल्यानंतर ते बंद झाले, फ्लॉवर होणार नाही सर. ते रिसिव्ह करण्यासाठी यामध्ये एक पिगमेंट आहे रेड पी आर आहे. आणि फार रेड लाईट पास केल्यानंतर ते रिसिव्ह करण्यासाठी दुसरे एक पिगमेंट आहे दॅट इज कॉल्ड पी एफ आर. असं दोन टाईप पिगमेंट या प्लांटमध्ये आले. दीज टू पिगमेंट रिसिव्ह इज रेस्पॉन्सिबल फॉर व्हॉट इज फोटो पिरियोडिसम असं लक्षात आले. अँड दिस फोटो पिरियोडिसम ऑर द ड्युरेशन ऑफ द लाईट इज सेन्सड बाय ऑर इट इज इट 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 द स्टिम्युलस दॅट स्टिम्युलस इज ॲक्सेप्टेड बाय ए पर्टिक्युलर पिगमेंट दॅट पिगमेंट इज नॉन एज अ फायटोक्रोम. हा फायटोक्रोम प्रोटीनेशियस आहे आणि ते फायटोक्रोम दोन टाईप आहे. रेड लाईट ॲब्सॉर्ब करणारे पी आर आणि फार रेड लाईट ॲब्सॉर्ब करणारे पी एफ आर असं दोन आहे. नंतर त्यांच्या लक्षात आले वेन पी एफ आर ॲब्सॉर्ब पी एफ आर सी हियर वेन पी एफ आर ॲब्सॉर्ब लाईट ॲब्सॉर्ब लाईट हे लाईट ॲब्सॉर्ब केलं. कुठलं लाईट ॲब्सॉर्ब करणार आहे? हे फार रेड लाईट ॲब्सॉर्ब करणार आहे. वेन इट ॲब्सॉर्ब लाईट इट विल कन्वर्टिंग इन टू रेड लाईट. पी एफ आर ॲब्सॉर्ब फार रेड लाईट अँड इट कन्वर्टिंग इन टू पी आर. पी आरमध्ये कन्वर्ट करणार आहे. पी एफ आर फार रेड लाईट ॲब्सॉर्ब केल्यानंतर ते पी आरमध्ये कन्वर्ट होतो सर. असं त्यांच्या लक्षात आलं आहे. आणि सेम टाईम वेन द पी आर ॲब्सॉर्बिंग द लाईट पी आर ॲब्सॉर्बिंग द लाईट इट कन्वर्टिंग इन टू पी एफ आर हे पी एफ आरमध्ये कन्वर्ट होतो असं लक्षात आलं आहे. म्हणजे हे इंटर कन्वर्टेबल आहे. पी आर आणि पी एफ आर इट इज अ इंटर कन्वर्टेबल. परस्पर असं कन्वर्ट करू शकते. इंटर कन्वर्टेबल आहे. इंटर कन्वर्टेबल आहे असं लक्षात आलं. आता बघा हे पिगमेंट हा पिगमेंट एक दुसऱ्यामधून दुसरं पुन्हा पहिले याच्यामध्ये असं इंटर कन्वर्ट होतो सर. असं इंटर कन्वर्ट होणारे पिगमेंट आहे ते मी इथं दाखवतो तुम्हाला. एक एरो डायग्राम करून दाखवतो. इंटर कन्वर्टेबल आहे. सो दिस इज द ॲक्च्युली द मोलिक्युलर रिझन वाय द फोटोपिरियडिझम इज अ हॅपनिंग वेन द लाईट इज पासड ऑर फ्लॅश ऑफ लाईट पासड इन द शॉर्ट डे प्लांट इट कॅनॉट फ्लॉवर. त्याचं नेमकं कारण काय आहे ते सापडलेलं आहे. आता ते इंटर कन्वर्शनचं एक एरोटॉकन असं पुस्तक दिलेलं आहे. पी आर कन्वर्टिंग इन टू पी आर ॲब्सॉर्बिंग द लाईट ॲट 660 नॅनोमीटर. नॅनोमीटरमध्ये ते ॲब्सॉर्ब करून घेणार आहे. ओके नॅनोमीटर ॲब्सॉर्ब करून घेणार आहे. सो दिस इज ॲक्च्युली व्हॉट इज रेड आहे. रेड लाईट ॲब्सॉर्ब करून घेणार आहे. आणि पी आर कन्वर्टिंग इन टू व्हॉट इज पी एफ आर. पी एफ आरमध्ये कन्वर्ट होतो सर. आणि ते पी एफ आर नंतर इथे पी एफ आर कन्वर्टिंग इन टू व्हॉट इज पी आर हे पी आरमध्ये कन्वर्ट होतो. पी आरमध्ये कन्वर्ट होणार असं इंटरचेंजेबल इथे कन्वर्टिंग इन टू पी आर. मग इथं हे पी आर इथं लिहायची गरज नाही. ऑलरेडी तिथं इंटर कन्वर्शन म्हणजे बाय डिरेक्शनल आहे इथे कन्वर्टिंग इन टू. सो दिस ॲब्सॉर्बिंग द लाईट 730 नॅनोमीटर. नॅनोमीटर म्हणजे फार रेड. हे फार रेड फार रेड ॲब्सॉर्ब करून घेतले पी एफ आर दॅट कन्वर्टिंग इन टू पी आर. म्हणजे पी आर टू पी एफ आर आणि पी एफ आर टू पी आर हे प्लांटमध्ये कंटिन्युअसली होत असते. हे डार्कमध्ये होणारे डार्क सर. आता बघा हे पी एफ आर आहे ना. पी एफ आर इज अक्युम्युलेशन डे टाईममध्ये. डे टाईममध्ये इन द डे टाईम इट विल अक्युम्युलेट इन द प्लांट. प्लांटमध्ये त्याचा साठा वाढणार. इट विल अक्युम्युलेट. कधी अक्युम्युलेट होणार आहे? डे टाईममध्ये ते अक्युम्युलेट होणार आहे सर. इन एस डी पी प्लांट. एस डी म्हणजे शॉर्ट डे प्लांटमध्ये ते अक्युम्युलेट होतो. बट स्टिम्युलस ॲट द सेम टाईम द पी एफ आर स्टिम्युलेट. बट स्टिम्युलेट लॉंग डे प्लांट. लॉंग डे प्लांटल स्टिम्युलेट करणार आहे. अदे बघा डे इन द डे टाईम पी एफ आर इज अक्युम्युलेटिंग
accumulate in the STP and it inhibit, accumulate and inhibit, and inhibit flowering, inhibit in SDP, but at the same time it is stimulating LDP. LDP is stimulated on our the heck of the accumulate PR, PR accumulate, accumulate in dark, dark mode and the accumulate on our dark and stimulate dark and stimulate. Stimulate SDP, short day plant, let it stimulate garnare. At the same time, it inhibit long day plant flowering inhibitor, which is just opposite. So that is the short day plant and long day plant, because they come garthu, and the phytochrome, the amade, ka involvement, and he the aplele, he band the kun cardile, reactions, aplele, the idea data. At the same time, I point to the need to which are short day plant set of flower, short day plant kadhi flower then are when plant flower when PR upon PFR, PR upon PFR is greater than 1, they will the flower then are. At the same time, long day plant flower, long day plant flower when PR, PFR upon PR is greater than 1. So, it's a very important concept. Okay. So, during the daytime, during the daytime, accumulating the PR, PFR is accumulating and inhibiting the SDP plant flowering, but it is stimulating the LDP. At the same time, it PR is accumulating in the dark and it stimulates the STP, but at the same time, it inhibits LDP. And her ratio, the shadow is a person with a nasally point. Okay, so that is the phytochroma. So now, one point remaining, that is the vernalization. What is actually vernalization? The effect of the temperature on the flowering is known as the vernalization. So now we are going to discuss about the vernalization. So first, what is actually the vernalization? Vernalization means the acceleration of the flowering in plant by chilling treatment. What is the vernalization definition? See the definition. The acceleration means what? Uttejan dene, acceleration, increase karne, acceleration of flowering, acceleration of flowering. In plants, acceleration of flowering in plants, the flowering honors at mother corner, acceleration of flowering in plants by chilling treatment. By chilling is a temperature far kammi karne 4 degree centigrade madhe ogre anne the chilling month open chilling treatment is called vernalization. That is a good definition for the vernalization. Okay, so that is the vernalization definition for the vernalization. Means chilling treatment means ekada plant ane the plant che lagod karne cha godara te je bias the seed 4 degree centigrade madhe kiwa 60 degree centigrade madhe anayche ek 2-3 tas the temperature madhe thevayche nantar apan perni kele te plant te seed madhun yenare je plant ahe the plant Loker agodar the flower then are loker flower then are. So that is known as a vernalization. Acceleration of the flowering, acceleration of flowering in plants by chilling treatment is called vernalization. Okay, it was discovered by a scientist, that is the Clippart. Clippart manage scientist in the year 1918. Discovered. Okay. The definition was given by the definition koni dile lahe. Atami orthi definition sangila na. A definition koni dile lahe. Definition by Chord monne scientist ahe. Chord.
U-A-R-D, Chord. R-D, in the year 1960. The definition delay. And the term was given by, term koni delela hai. Term by Lysenko. Lysenko means scientist 1928 made. Now delela hai, organization now delela hai. But some important plant, some important food plant, here vernalization mole, upon the local fool and local the Utpana cardinals at a Ubiok Tasle Kahi plants and now me some to it. So some useful plant. Example wheat. Go, wheat. Wheat. Dusre plant ahe, barley. Barley. Barley manja, apply the Jori Sarkasnare, Punjab and Assam of the cultivation jasoto. Tasasega plant ahe, rye plant. And this plant as a plant madhe don variety ahe wheat asel barley asel rye plant asel don variety tyatle ek variety ahe winter variety mhanto konnala winter variety and dusre ek variety ahe that is called a spring variety winter variety and spring variety asa don type variety ya plant madhe ahe variety okay ata spring variety apan kadaycha spring variety Spring variety. This plant planted teja lagod kadhi karnar hai planted in spring. In spring madhe teja lagod karnar hai plant karnar plant vaad honar spring. Sida ani flower kadhi flower flower ani grains kadhi denar hai ani flower and grains grains manje seed seed kadhi denar hai grains give before end of the growing season. Before the end of growing season. Growing season cha agodar te dhanya denar kasha kasha mule tela apan vernalization kele tar mhanje low temperature madhe jare treatment kele ye spring season madhe teja lagod karto ani te flower ani grains teja growing period samne cha agodar tela te phul denar ani utpanna denar tasas apan winter variety jara baghitle winter variety A winter variety planted in spring. In spring madhe apan teja lagod karto. Spring. In spring fails to produce flower and grains. Fail. Ye denar ne. Fails to produce flower and grains. Ye grain denar ne. Jara winter variety winter season madhe spring season madhe winter variety jar lagod kele te phool ani flower denar manje spring variety asel tar spring season madhe jar lagod kele te flower ani te grain lavkar det rahnar hai okay ata kai plant hence tyamule kay hoto they plant in the autumn manje he plant kadhi teja lagod karayche autumn season madhe teja lagod karayche autumn sir autumn season madhe lagod kele And winter come out as a seedling. The autumn madhe lagod kelandra it gives seed. It give flower. The flower kadhi denar hai. It give flower in the autumn. Give flower in the winter season. Winter season madhe the flower denar hai. Okay. And resume seedling as a seedling. And resume growth in the spring season. Spring season madhe the growth puna resume karto spring season madhe. And harvested in summer. Harvested in summer. Harvested in summer. I will show that. The winter plant and winter season mode. The plant kadhi lagod karna re. Spring season mode apan lagod karna re. There spring season mode lagod kele the flower denar ne. Sir, manan apan kai karai chahe. The winter variety la autumn season mode the je lagod karai chahe. मग त्याचे फ्लॉवर देणार आहे विंटर सीझन मध्ये ते फ्लॉवर देतो आणि फ्लॉवर दिल्यानंतर पुन्हा स्प्रिंग सीझन मध्ये ते हार्वेस्ट करणार आहे स्प्रिंग सीझन मध्ये हार्वेस्टेड स्प्रिंग व्हेरायटी हार्वेस्टेड इन द समर समर सीझन मध्ये हार्वेस्ट करू शकतो सर तसेच एक बायनियल प्लांट आहे बायनियल प्लांट हे बायनियल प्लांटचे कसं असते बघूया आपण बायनियल प्लांट म्हणजे दोन वर्षातून जे लाईफ कंप्लीट करणारे जे प्लांट आहे त्याला आपण बायनियल प्लांट म्हणतो ओके ते बायनियल प्लांट मध्ये ये कंडीशन आपल्याला बायनियल प्लांट मध्ये दिसतं
biennial plant. So let us see what is the condition in the biennial plant. Okay. So biennial plant. Biennial plant means the plant complete the life cycle. Life cycle within 2 years. दोन वर्षाच्या आत त्याच्या लाईफ सायकल कम्प्लीट करणार, त्याला आपण बायनियल प्लांट म्हणायचं. बरोबर आहे ना? बायनियल प्लांट ओके, दोन वर्षातून पीक देणार म्हणजे लाइफ सायकल पूर्ण करणारे प्लांट, त्याला बायनियल प्लांट म्हणतो आपण. सर दिस प्लांट हे मोनोकार्पिक प्लांट आहे. मोनोकार्पिक प्लांट म्हणजे काय? लाईफ मधून एकदा फुल देणारे प्लांट, त्याला आपण मोनोकार्पिक प्लांट म्हणायचं. मँगोवर पॉलीकार्पिक आहे, अनेक वेळा ते फुल देणार आहे, हे एकदा फुल देणार आहे म्हणून त्याला मोनोकार्पिक प्लांट म्हणतो आपण. सर तसं शुगर बीट आहे, शुगर बीट बीट प्लांट, शुगर बीट, कॅबेज, कॅरट असं प्लांट आहे. वेन दिस प्लांट्स हे बायनियल प्लांट, असं प्लांट हे बायनियल प्लांट एक्झाम्पल आहे. असं प्लांट आर सब्जेक्टेड टू कोल्ड, हे प्लांट आहे कोल्ड मध्ये चिल्लिंग कंडिशन, चिल्लिंग अप्लाय करायचं म्हणजे टेम्परेचर, लो टेम्परेचर अप्लाय करायचं. अँड इट स्टिम्युलेट फ्लॉवरिंग, स्टिम्युलेट फ्लॉवरिंग, लो टेम्परेचर मध्ये अप्लाय केलं, टेम्परेचर अप्लाय केलं, इट स्टिम्युलेट फ्लॉवरिंग, ते फ्लॉवरिंग लवकर देणार आहे, सर पूर्ण होण्याच्या अगोदर ते फ्लॉवर देणार आहे. ओके, सो दॅट इज द बायनियल प्लांटमध्ये ते कंडिशन. आता सीड्स आहे, सीड्स आपण काय करायचं आहे, असं प्लांटचे सीड हे प्री ट्रीटमेंट करायचे. सीड्स आर प्री ट्रीटेड, जे लागवड करण्याच्या अगोदर त्याला प्री ट्रीटमेंट द्यायचं. काय प्री ट्रीटमेंट द्यायचं? ट्रीटमेंट लो टेम्परेचर, चिल्लिंग ट्रीटमेंट द्यायचं. टेम्परेचर किती वापरायचं? 1 to 6 degrees centigrade. हे सीड आपण सीड घ्यायचं, एका ठिकाणी सीड टाकायचं किंवा ते एखादं कोल्ड स्टोरेजमध्ये तिथं 1 to 6 degrees centigrade ते सीड ठेवायचं आहे, काही तासामध्ये ठेवायचं आहे, नंतर ते पेरणीला वापरायचं आहे. सर असेल तर हे लवकर ते फुल देणार आहे. ओके, द साईट, आता वर्नलायझेशनचं काय कारण आहे? द साईटो वर्नलायझेशन, सर वर्नलायझेशन काय कारण आहे, त्याचे मोलिक्युलर बेस काय आहे, कुठले हॉर्मोन त्याला मदत करते का, सर हेच संदर्भात थोडं आपण बघूया. द साईट ऑफ द वर्नलायझेशन, साईट कुठं नेमकं त्याचं इफेक्ट होतो, साईट ऑफ वर्नलायझेशन, वर्नलायझेशन, साईट ऑफ वर्नलायझेशन इज शूट अपेक्स आहे, त्याचं मूळ कारण आहे ते शूट अपेक्स आहे, शूट अपेक्स. आता शूट अपेक्स मध्ये इट प्रोड्युसिंग ए हॉर्मोन दॅट इज नोन एज द वर्नालिन हॉर्मोन, तिथे एक हॉर्मोन तयार करणार आहे, ते हॉर्मोनचं नाव आहे वर्नालिन, वर्नालिन हॉर्मोन. सर हे हॉर्मोन, दॅट हॉर्मोन इज रेस्पॉन्सिबल फॉर दिस वर्नलायझेशन, ते तिथं तयार होणार आहे, नंतर प्लांटमध्ये पसरणार आहे. सर आणि त्यामुळे हे हॉर्मोन आहे इट ट्रान्सफर ड्युरिंग द ग्राफ्टिंग, ग्राफ्टिंग करत असताना हे ट्रान्सफर होतो, ट्रान्सफर थ्रू ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग तुम्हाला माहिती आहे ना, ग्राफ्टिंग मीन्स दोन प्लांट एक प्लांटवर दुसऱ्या प्लांटचे लागवड करणे म्हणजे अटॅचमेंट करणे. हे ट्रान्सफर होतो हे सांगितलं सायंटिस्ट आहे मेल्शर म्हणून सायंटिस्ट ते सांगितलं, ट्रान्सफर होतो 1939 हे सांगितलेलं आहे. सर आणि काही वेळा काय करतो, ते वर्नलायझेशन केलेले प्लांट आहे आपण रिव्हर्स करता येते, दॅट इज नोन एज डीवर्नलायझेशन. वर्नलायझेशन केलेले प्लांट पुन्हा आहे ते कंडिशनमध्ये आणणं, दॅट इज नोन एज डीवर्नलायझेशन, सुद्धा करू शकते वर्नलायझेशन आणि डीवर्नलायझेशन. सो व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑफ दिस वर्नलायझेशन, सिग्निफिकन्स, द सिग्निफिकन्स ऑफ द वर्नलायझेशन आर, दोन सिग्निफिकन्स ते पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे, त्यातले एक सिग्निफिकन्स, क्रॉप कॅन बी प्रोड्युस्ड अर्ली, सेट क्रॉप कॅन बी प्रोड्युस्ड अर्ली, कॅन बी प्रोड्युस्ड अर्ली म्हणजे काय आहे, एखादा प्लांट डिसेंबर मे महिन्यामध्ये फुड सीड देणार असेल तर ते 2 महिने अगोदर त्याला सीड काढता येते किंवा तो
पीक काढता येते आपल्याला. हे कोल्ड ट्रीटमेंट जरा सीड, जर कोल्ड ट्रीटमेंट चिलिंग ट्रीटमेंट जर केला असेल तर. दुसरे सिग्निफिकन्स आहे, क्रॉप कॅन बी कल्टिवेटेड इन रिजन वर दे कॅनॉट ग्रो नॅचरली. क्रॉप कॅन कॅन बी कल्टिवेटेड कल्टिवेटेड इन द रिजन इन द रिजन वर दे कॅनॉट ग्रो दे डू नॉट ग्रो नॅचरली. नॅचरली म्हणजे एका ठिकाणी जर नॅचरली त्याचा ग्रोथ होत नसेल तर तिथं आपण प्री ट्रीटमेंट केले तिथं ते चांगल्या पद्धतीने किंवा ते योग्य पद्धतीने त्याचे वाढ होणार आहे आणि ते फुल देत राहणार आहे आणि फ्रूट देत राहणार आहे. दॅट इज द क्रॉप कॅन बी प्रोड्युस्ड अर्लियर, इट कॅन बी प्रोड्युस्ड अर्लियर, लवकर ते फुल देणार आहे आणि सीड पण देणार आहे. आणि ज्या ठिकाणी त्याचे ग्रोथ होत नाही तिथं प्री ट्रीटमेंट करून आपण जर बी लावले आणि ते तिथं कल्टिवेशन चांगल्या पद्धतीने करू शकते. सो दॅट इज द वर्नलायझेशन. सो द वर्नलायझेशन दॅट इज द लास्ट पॉइंट इन द ग्रोथ अँड द प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. नाऊ वी कम्प्लीटेड वन टॉपिक, टोटली देर आर 11 पार्ट. बाय दिस 11th पार्ट द टॉपिक इज ओव्हर. ओके, थँक्यू.